अकोला जिल्ह्यातील पातूर कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासक व व्यापारी मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी दिनांक 21 जानेवारी 2023 रोजी केला. या दिवशी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन तूर इतर शेतीमाल विक्रीसाठी आणला होता. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापारी आणि प्रशासन बोराणे यांनी संगनमत करून नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांच्या शेतीमालाची एकच हराशी होत असताना 3 ते 4 हजाराचा भाव टाकून शेतकऱ्यांचा शेतीमाल कमी भावात घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे हराशी करून वाटोळे केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्यासाठी पूर्वीपासून एकच हराशी केल्या जाते, त्यामुळे शेतकऱ्यांनी शनिवारला मोठ्या प्रमाणात सोयाबीन आणि तूर बाजारामध्ये विक्रीसाठी आणली. मात्र शेतीमाल जास्त आल्याचे पाहून 3 ते 4 ठिकाणी हराशी करण्यात आली. यामध्ये एका शेतकऱ्याने आपले सोयाबीन आणले होते, त्या ठिकाणी केवळ 2 व्यापारी हराशी बोली बोलवण्यासाठी गेले आणि 4 हजार रुपये भाव पोत्यावर टाकून तेथून निघून गेले. अन्याय होत असल्याची बाब शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्याने जास्त व्यापाऱ्याच्या सहभागात हराशी करण्याची मागणी केली. त्यानंतर हराशीत त्यांच्या सोयाबीनला 5,075 रुपये भाव देण्यात आला. मनमानी कारभाराबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक आणि व्यापारी यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. मोठे व्यापारी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 300 पोते शेतीमालावर केवळ 40 पोत्यांचा शेष फाडत असून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियमांना हरताळ फासत असल्याचे बोलले जात आहे. वास्तविक पाहता प्रति क्विंटल मागे 1.05 रुपये अशीच आकारणी करण्यात आलेली आहे. मात्र ही आकारणी केवळ लहान व्यापाऱ्यांसाठी असून मोठ्या व्यापाऱ्यांसाठी 300 पोत्यामागे 40 पोत्यांचा शेरा भरण्याची सवलत दिली जात आहे. मोठ्या व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या मालाचे मोजमाप मालाबाहेर जाण्याअगोदर प्रवेशद्वारच करण्याची मागणी छोटे व्यापारी व शेतकऱ्यांनी केली आहे. MCA न्यूज करिता जयवंत पुरुषोत्तम, पातूर. अब्दुल शकी अब्दुल बारी राहणार पातूर. काय म्हणणार हे बोली ने बोल देऊ राहिले मले कोण बोली बोली देऊन राहिलो ते अडत्या गोमाचे कशामुळे मी दर हप्ती माल घेऊन राहिलो शेज बी फाडून राहिलो नाही म्हणून राहिले ते बोली बोलायचं म्हणे लहान व्यापारी बोलले तर मोठे व्यापारी येणार नाही देऊन टाकतो तुमचा पहिलेच म्हणणं आहे आपला. आता शेत जे जितकं आहे तितकं फाडायला लावा याले किती असते शेत जितकं माल आहे तितकं शेत फाडायला लावा ना. 100 पोत्यावर किती असते ते 100 पोते घेतले तू 40 पोत्यावर पाडतात ते मी देवगावातील शेतकरी कास्तकार आहे. आज आठवडी बाजार असल्यामुळे शनिवार पातूर कृषी उत्पन्न बाजार पातूर इथं आम्ही माल घेऊन आलेलो आहोत. त्यामुळे इथं मग आम्ही पाहिले भाव तर काही लोक काही या काट्यावर का व्यापारी कसे करतात एक सारखी हराशी चालायला पाहिजे व्यवस्थित. काही व्यापारी त्या काट्यावर जातात काही व्यापारी या काट्यावर जातात यामुळे शेतकऱ्याचं फार भरमसाठ नुकसान होऊन राहिलं. त्याच्यात शेतकऱ्याचं फार नुकसान म्हणजे की फसवणूक होऊन राहिली. मंगाचा एक व्यापारी आला त्यांना लागे डायरेक्ट कट्ट्यावर नाव टाकून दिलं 4,000 रुपये ते सोयाबीन 2,200 रुपये गेलं. मग असं का बुवा मग यायची भिली मदत आहे ना यायची व्यापारी यायची अवघ्यायची असं माल म्हणण्यासारखी अशानं कसं काय होणार आहे शेतकऱ्या इथे नुकसान किती होऊन राहिलं. हां याच्याकडे मोठ्या अधिकाऱ्यानं किंवा कुणाला याला लक्ष द्यायला पाहिजे की बा शेतकऱ्या नुकसान व्हायला नाही पाहिजे. तुम्ही चौकशी करून पहा बाजारामध्ये आजचे कोणाचे भाव कसे काय भाव कसे आता कोणी कसं करते शेतकरी व्यापारी डायरेक्ट कट्ट्याची नाव लिहिते कुणाही मग तूर हलकी असते भारी असते सोयाबीन हलकं भारी असते त्याच्यामुळे लोकांचं फार भरमसाठ नुकसान होऊ राहिलं ना. मला अशीच इच्छा आहे शासनाला की बाबा याची एक गंभीरपणे लक्ष देण्यात यावे ही माझी विनंती. आज आपल्या इथं शनिवारी आठवडी बाजार आहे. आजच्या तारखेत आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 4-4 जागी हराशा झाल्या. मग आपल्या इथं हराशी 1 व्हायला पाहिजे की किती व्हायला पाहिजेत? नाही आपण हराशी नियमानुसार एकच घेतो दर हप्तेपासून नेहमीप्रमाणे एक ठरलेलं आहे आपलं क्रम त्या क्रमानुसार आपण हराशी घेतो. पण आजच्या दिवशी आज आवक तुरीची आवक आणि सोयाबीनची आवक जास्त आल्यामुळे 2 हराशा झालेल्या आहेत पण याच्या पुढे 1 हराशी करण्यात येईल. दोन्ही आज आपल्या इथं 4-4 हराशा झाल्या नाही त्या आपण केल्या होत्या आणि ज्या अडत्यानं सुरू केले आपण त्याच्यावर काही कारवाई करू आणि पुढच्या हप्तीपासून नेहमीच 1 हराशी चालू राहील असं मी सांगतो. आता इथं एका अळत्यामध्ये एका अळत दुकानमध्ये एका व्यापाऱ्यानं
सोयाबीनवर 4000 रुपयाचा भाव टाकला, तिथं दोनच व्यापारी आले होते. आता तेच माल पुकारला गेला तर तो गेला 5075. मग आता हे शेतकऱ्याच्या याच्यात मरण आहे की काय? हो, तसं तर आपण ते मांडून देत द्यायला लावत नाही आहे, पण ज्यांनी मांडलं आहे त्या अडत्यावर आपण कारवाई करू. बरं.